आपल्या व्यंकूच्या शिकवणीमध्ये मिराजदार त्यांच्या त्या ते कथेचा नायकच मास्तर असतो मारुती स्तोत्र वाचावेत इतर धार्मिक ग्रंथ वाचावेत आणि शरीर यष्टीकडे लक्ष द्यावं आपली नोकरी करावी असं त्या व्यंकूच्या शिकवणीतला हा नायक मास्तर पण एके दिवशी थोराड माणूस त्यांच्याकडे येतो आणि सांगतो की आमच्या मुलाची शिकवणी ह्या हे खोलीवर एकटेच राहायचे त्या गावामध्ये मग हो नाही करता करता ठीक आहे आहे तर द्या पाठवून सातवीला होता म्हणे मुलगा तो मुलगा पाहिल्यानंतर हे तर चकले कारण चा तो काय असा दहा बारा वर्षाचा छान मुलगा नव्हता तो भला थोराड सतरा अठरा वर्षाचा मुलगा त्याचं वर्णन फार मजेशीर मिराजदारांनी केलंय जाड कातडीचा काळ्या रंगाचा चकड्या डोळ्याचा आणि वयापेक्षा जास्त भरघोस मिशा त्याच्या ओठावर होत्या त्यामुळे तो एखादा बाब्या वाटत होत्या मग आता याची शिकवणी काय घ्यायची आणि मग मास्तर त्याला शिकवायला लागले एकदा मास्तरांनी पाहिलं त्याच्या तोंडात तोबरा होता विचारलं काय आहे तो म्हटला तंबाखू मग फेकून दे नाही म्हटलं मास्तर तुम्ही पण खा तंबाखू खा अशी देवाची आज्ञा आहे म्हणे कसं काय मग त्यानं देवाची गोष्ट सांगितली की तंबाखूचं झाड किती उंच असतं विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा राहतो तेवढं ते उंच असतं पण खायची किती गणपतीनं असं चिमूट केलेली आहे चिमूट भरच खायची नाही खेळली कन्हा खाल्ली तर हनुमान कसा असा टोला मारायला तयार आहे हे देवाची आज्ञा आहे तंबाखू खाल्ली पाहिजे मास्तर तंबोख खायला लागले त्याच्या नादा सारावून सांगतो त्या कथेचा मोठा मजेशीर आहे काही दिवसांनी व्यंकू सांगतो की मास्तर मला आज जरा लवकर जायचं का जायचं तर गावात तमाशाचा फळ आलाय मला तमाशाला जायचं मास्तर म्हणतात तमाशा पाहणं वाईट आहे व्यंकू म्हणतो अजिबात नाही तमाशासारखी कला नाही म्हणजे व्यंकूच यांना शिकवतो आणि शेवटी मास्तर त्याच्या नादान तमाशा पाहायला जातात तेव्हापासून मास्तरांना तमाशाची चटक लागते हे असं मास्तर व्यंकूला शिकवतायत की व्यंकूच मास्तरांची शिकवणी घेतोय अशी ती कथा पुढे सरकता सरकता एके दिवशी मिराजदार सांगतात अशी गंमत झाली की संध्याकाळी बऱ्याचशा उशिरा दरवाज्यावर थाप पडली म्हणून मी ते उघडलं तर एक नटरंगी बाई दरवाज्यामध्ये उभी होती ती म्हटली अहो आमचे मालक इथं आले का मिराजदार म्हटले नाही भाऊ तुमच्या मालकाचं इथं येण्याचा काय संबंध आहे म्हणजे अहो त्यांनी तुमच्याकडे शिकवणी लावली आणि ती आमचे मालक आहेत म्हणजे मिराजदारांना धाकटाच बसला म्हणजे जे पोरग शिकवण्याला येत होतं त्याची बायको आहे की काय दुसऱ्याविषयी विचारलं त्यांनी बँकोला तर तो थोडासा लाजत फाटला नाही मास्तर मी ती बाई ठेवलेली आहे म्हणजे आणि बाई ठेवण्याचे फायदे व्यंकू त्याची शिकवणी म्हणजे निराजार बांधतात माझ्या ज्ञानात फार वाढ होत चालली हा मुलगा शिकवणीला आल्यापासून आणि मग काही दिवसानं व्यंकू त्याच्या मामाकडे गेला मी येणार नाही म्हणे महिनाभर तोपर्यंत मास्तरांनी हे मारुती स्तोत्र वगैरे सोडून दिलेलं होतं आणि व्यंकून त्यांचीच घेतलेली उलटी शिकवणी त्या मार्गाने ते मार निघाले होते काही दिवसांनी व्यंकू आला आणि अतिशय निराश होऊन मास्तरांच्या समोर बसला शिकायला मास्तर म्हटले फार दुःखी दिसतो तर तो म्हटला ती नाही का संदुगा। मी ती बाई ते तिनं मला हाकलून दिलं मी घरी गेलो होतो मास्तर विचारतात का व्यंकू सांगतो काही माहीत नाही मग मग मास्तर शेवटी सांगतात मी सांगतो का कारण ती बाई आता माझ्याकडे असते हे <laughs> या कथेचा जो विनोदी रहस्यस्फोट आहे हे एक वानगी दाखल मिराजदारांची कथा सांगितली परंतु माझ्या बापाची पेंड असेल ही व्यंकूची शिकवणी मी आत्ता सांगितली सारव त्याचं पी असेल माझी पहिली चोरी असेल अहो चोरी झाल्यावर इतके लोक भेटायला येतात की तो चोर तरी कमी मुद्देमाल घेऊन गेला एवढा त्या पाहुणचार करायला जातो लोकांवर आणि मग ती सगळी गर्दी शेजाऱ्यांकडे कशी वळेल म्हणून मिराजदार सांगतात मीच एकदा शेजाऱ्याची एक भिंत फोडली म्हणजे ही गर्दी आता तिकडं वळाली मिराजदारांच्या कथेचं एक वैशिष्ट्य म्हणजे मिस्किल पात्र विनोदी पात्र बेरकी पात्र भूताचा जन्म अशीच कथा भूताविषयी विशेष आकर्षण भूतातून निर्माण होणारे विनोद एक डाव भूताची चिपट या सिनेमाची अशोक सराफ वगैरे त्या तायत मिराजदारांनी लिहिलेली आहे एकदा मिराजदार कथा सांगायला उभे राहिले खरं म्हणजे गदी माडगुळकरांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळामध्ये व्यंकटेश माडगुळकर शंकर पाटील दमा मिराज या म दमा मिराजदार यांनी कथाकथनाला सुरुवात केली आणि अक्षरशः महाराष्ट्रातील गावनी गाव या तिघांनी पिंजून काढलं कथाकथनाने म्हणजे सगळ्या थरातील लोक त्यांच्या कथाकथनाला गर्दी करू लागले नंतर तर मिराजदारांनी पाटलांनी स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले कारण कसं असतं की एखादा लेखक फार विनोदी कथा लिहितो पण त्याला सांगता येत नाही आणि कथाकथन हे प्रेझेंटेशन करण्याची कला आहे सादरीकरणाची कला पाहिजे हे फार थोड्या लेखकांना जमलेलं आहे त्यात मिराजदार तर आहेत शंकर पाटील आहेत व्यंकटेश माडगुळकर आहेत पु ल देशपांडे वपू काळे वगैरे सगळे आहेत आत्रेंचा तर काय विषय नाही परंतु दळवींसारखा माणूस अत्यंत विनोदी सकस कथा तेवढ्याच गंभीर कथा लिहिणार आपण सादरीकरण नव्हतं तें त्यामुळे त्यांच्या कथा वाचकापर्यंत राहिल्या त्या सर्व दूर पोहोचल्या ना, नाही असं नाही पोहोचल्या परंतु कथा वाचण्यापेक्षा जशी आजोबा नातवाला गोष्टी सांगतात तशी सांगण्याची ही जी ढब होती त्यात मिराजदार फार उजवे होते म्हणजे त्यांच्या कथाकथनाला श्रीमंत गरीब सगळ्या आर्थिक स्तरातील लोक असतील सगळ्या वयोमानातले लोक असतील शहरातले खेड्यातले असे सगळे विचारसरणीचे लोक एकत्र येऊन आनंद लुटायचे एकमेकांना टाळ्या द्यायचे हसायचे जीवनातल्या सगळ्या कटकटी विसरायचे थोडक्यात मिराजदारांसारखी ही त्रयी आनंद वाटत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरली आणि मुळात पंढरपूरच्या असल्यामुळं तिथले ते गमतीचे लोक गांजा ओढणारे वगैरे काही देवस्थान असतं तिथं हे सगळे प्रकार असतात मग माझ्या बापाची पेंट सुचली मिराजदारांना त्यांच्या कथेचं एक वैशिष्ट्य हलके फुलके पात्र उगवती भाषा तुम्हाला सांगतो बरं का असं म्हणून मध्ये मध्ये गोष्टी सांगण्याची त्यांची ती पद्धत आणि मग त्या मिश्किल पानामध्ये श्रोता अक्षरशः हसून हसून त्याची पुरेवाट व्हायची कथेचा जो शेवट आहे तो रहस्यमय असायचं पण ती काही गूढ कथा नव्हती ती विनोदाचं रहस्य असायचं आणि कथाकथनामध्ये एक जे एक टायमिंग लागतं म्हणजे विनोद सांगायला एक टायमिंगची गरज आहे की विनोदाचा स्फोट कधी घडला पाहिजे की सगळं सांगत सांगत यायचं आणि शेवटचं वाक्य किंवा शेवटचा शब्द असा असतो की त्यातून सगळा रहस्यभेद होतो आणि श्रोते मोठ्यानं हसतात ती एक कला आहे कथाकथनामध्ये जे टायमिंग असतं विनोदाचं टायमिंग आरोह अवरोह वगैरे जे असतात त्याची इतकी लकब मिराजदारांना आलेली होती आणि सुदैवानं पुण्याच्या साहित्यिक कलावंत मंचामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कार्यक्रम होता मला योग आला की मी प्रतिमाताई इंगोले आणि स्वतः दमा मिराजदार त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्या दिवशी मी असं ठरवलं की कथाकथनाच्या बाप माणसापुढं आपण आपली कथा सादर करायची मी एक राजकीय प्रहसन विडंबन सादर केलं चांगला प्रतिसाद मिळाला पण शेवटी मिराजदार बसून वय झालेलं असल्यामुळं बसून त्यांनी ज्यावेळेस विचारलं सर त्यांना कुठली कथा ऐकायची तर सगळे ओरडले भूताचा जन्म आणि मग भूताचा जन्म सुरू केल्यानंतर सभागृह त्यामध्ये इतकं वाहून गेलं की माझी कथा झाली की नाही हे सुद्धा लोक विसरले असतील इतकी लकप इतका प्रभाव त्यांच्या कथेचा महाराष्ट्रीयन लोकांवर होता जनमानसावर होता त्यांची भाषणाची कलाही सुंदर होती विनोदी होती आणि अगदी बोलण्यात सुद्धा एकदा पुण्यामध्ये त्यांच्या फ्लॅटवर जाण्याचा प्रसंग आला पी एच डी करायची होती मला त्यांच्यावर करावी असं वाटलं म्हणून आम्ही गेलो ते अशी मोठी दुर्बीण होती आणि दुर्बिणीनं वर्तमानपत्र वाचत एक होते एकटेच होते फ्लॅटमध्ये आम्ही गेल्यावर म्हटले आता इथं चहाची सोय नाही म्हणजे पहिला विषय तर म्हटला म्हटलं सर मला तुमच्यावर पी एच डी करायची तर ते म्हटले अनेक मुलांनी केलेली आहे पुणे विद्यापीठात जा आणि पहा कुठल्या विषयावर झाली आणि नसेल एखादा विषय माझ्या बाबतीत झाला तर कर पण मला नाही वाटत एखादा विषय कोणी ठेवला असेल पण गंमत तुला सांगतो म्हणे की मुलं मुली इथे येऊन विचारतात सर आम्हाला तुमच्यावर पी एच डी करायची आहे तुमचे कुठले कुठले पुस्तकं आहेत म्हणजे माझे पुस्तकं माहीत नसताना माझं साहित्य माहीत नसताना फक्त नाव ऐकूनसुद्धा इथं मुलं येतात हे चुकीचं आहे अहो ज्याच्यावर पी एच डी करायची त्या लेखकाचं तुम्हाला साहित्य तर माहीत पाहिजे म्हणजे अशा गमती स्वतःवर घेतलेले विनोदसुद्धा मिराजदार नेहमी सूत्रसंचालकावर एक गंमत सांगायची ते म्हटले एका कार्यक्रमामध्ये का एक सूत्रसंचालक माझी ओळख करून देताना असं म्हटले हे महाराष्ट्रातले ख्यातनाम लेखक आहेत साहित्यिक आहेत विनोदी लेखक आहेत आत्तापर्यंत यांची खूप पुस्तके आहेत आता किती तुम्हाला काय सांगावं मग ते सूत्रसंचालकांनी मिराजदारांनाच विचारलं किती आहे तो मग मिराजदारांनी सांगितलं इतक्या आहेत मग त्यानं सांगितलं इतक्या आहेत अहो त्यांच्या प्रसिद्ध कथेंचे नाव तुम्हाला सांगतो पुन्हा त्यानं विचारलं मिराजदारांना तुमच्या कुठल्या कथा प्रसिद्ध आहे तो शेवटी मिराजदार त्याला असं म्हटलं की अरे बाबा तू आता खाली बस माझी मीच माहिती सांगतो ना तुला जर काहीच माहिती नसेल तर आणि एक सूत्रसंचालक तर असं म्हटला होता की या पाहुण्यांविषयी काय सांगावं कोळसा उघळावा तेवढा काळात अशा गमतीदार वाक्यानं एकदा कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि लोक आशा आणि टाळ्याच्या आहारी गेले की मंत्रमुग्ध व्हायचे मिराजदारांच्या हातामध्ये द्यायचे त्यांच्या वाणीमध्ये तुडुंब ते भिजून जायचे जीवनभर आपले विनोदी कथा नाही मिराजदारांनी महाराष्ट्राला आनंद दिला आनंद वाटला जीवनातील कटकटी असतील त्रास असतील हे विसरायला लावत त्यांच्या कथा वाचण्यापेक्षा ऐकण्यामध्ये जी लज्जत आहे ती आमाप आहे आणि दीर्घायुष्य लाभलेले हे कथाकार ज्यांनी महाराष्ट्राला फक्त आनंदी आणि आनंदीच ठेवलं त्यांचं नुकतंच निधन झालं मला वाटतं एका आनंदाचा मृत्यू झाला आज या काळामध्ये आपल्याला आनंदाची आस आहे आनंद कुठं मिळेल आपण हे शोधतोय ही आनंद निर्माण करणारी माणसं होती आणि मला वाटतं जीवनाचं सार्थक काय तर स्वत दुःखी आहे की आनंदी आहे यापेक्षा समोरच्याच्या जीवनामध्ये मी किती आनंद निर्माण करू शकतो मग तो, तो कृतीने असेल शब्दाने असेल अजून कशाने असेल पण फक्त शब्द सामर्थ्याच्या बळावर जसे आजोबा मुलांना गोष्टी सांगून आनंद देतात खतखतून हसवतात सगळं विसरायला लावतात तसं मिराजदारांनी या महाराष्ट्राला आनंदामध्ये डुंबवलं मला वाटतं हे त्यांचं पुण्यकर्म आणि त्यांचा मृत्यू होणं म्हणजे एका आनंदाचा मृत्यू होणं एवढंच मी म्हणेल आपण सर्व या दीर्घायू आनंदाला भावपूर्ण आदरांजली वाहूया धन्यवाद